सुरुवातीला जसं पक्ष सदस्य नोंदणीची सुरुवात झाली आणि प्रत्येक गावागावात ही चर्चा झाली की प्रहार जनशक्ती पक्षाचा सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाला. मी अनिल बोरा खूप फोन केले की मला पटकन फॉर्म पाठवा, कारण की हा तरुण वर्ग जो आहे तो या सर्व पक्ष जे आहेत जे प्रस्थापित पक्ष आहेत ज्यांच्या वडिलोपार्जितपासनं हे राजकारणात आहेत, म्हणजे त्यांचे आजोबा मंत्री, त्याचे वडील मंत्री, मग ते मंत्री. पण हा जो आता प्रहार आपला प्रहार जनशक्ती पक्ष आहे हा संघर्षातून तयार झालेला पक्ष आहे आणि पश्चिम बंगालच्या संघर्षातून तयार झालेला पक्ष आहे. भाऊ, मी प्रत्येक वेळेस सांगतो की अंबानी असतील, अदानी असतील, हे खूप पैशावाले लोक आहेत, पण भाऊ त्यांच्याजवळ जी संपत्ती आहे ती संपणारी संपत्ती आहे. आमच्याजवळ जी संपत्ती आहे ही न संपणारी संपत्ती, आयुष्यभर त्यांची संपत्ती काढलेली ती ही सर्व संपत्ती आता बच्चू भाऊची संपत्ती आहे आणि ही संपत्ती आम्ही जिवंत राहू तोपर्यंत बच्चू भाऊ म्हणून यांचंच काम करू, नाही करणार तर राजकारण सोडून देऊ. पण बच्चू भाऊंच्या या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री बच्चू भाऊ कडू ठरवतील या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने अशा जोमाने या महाराष्ट्रात काम करणार आहे. मित्रांनो, आपण बघत असतो चल पडाओ इस पद पर, चल पडाओ इस पद पर रुकने का नाम नहीं लूंगा, चल पडाओ इस पद पर रुकने का नाम नहीं लूंगा, चाहे जितनी भी जात विचारों सब मिलकर झुकने का नाम नहीं लूंगा. एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात, घाणेरडं राजकारण करतात, पण
पण या जळगाव जिल्ह्यात आता तुला कोणी सांगितलं विलास भाऊ असतील गुलाब भाऊ असतील गायके जे टीम आहे ही टीम मी सांगितलं की तालुका अध्यक्ष नव्हे जुने आम्हाला काही घेणार नाही पण जो शांत असेल जो सुस्त राहील जो काम करणार नाही जो कामाच्या वेळेस सुख दुखान गरिबांच्या जाणार नाही मी त्याला पदावरती फोन केला पाहिजे की भाऊ हे आमचे विजय भाऊ हे आमचे अविनाश भाऊ आणि हे आमचे कार्यकर्ते तुमची तारीख जिथं होईल जिथं तुम्ही खरोखर चांगलं काम करा तिथं नक्कीच तुम्हाला आम्ही मी बच्चू म्हणून सांगितलं की ज्या दिवशी अनिल चौधरी पेक्षा 6 लाख कार्यकर्ता उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला भेटणार आहे का 5 मिनिटांमध्ये सदस्य नोंदणी 9 ऑगस्ट क्रांती दिवसापासून सुरू झाली. हा पहिला टप्पा आहे 9 ऑगस्ट ते 23 सप्टेंबरचा. या पहिल्या टप्प्यामध्ये किमान एका जिल्ह्यामध्ये 50,000 सदस्य नोंदणीचं आमचं टार्गेट आहे. या सदस्य नोंदणी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जिल्ह्याची कार्यकारिणी नाही आहे ती कार्यकारिणी गठीत करायची आहे आणि येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराजन शक्ती पार्टीला कसं लढता येईल याचं नियोजन करायचं आहे. आपण स्वबळावर लढणार आता आम्ही महाविकास आघाडीचा एक भाग आहो आणि शिवसेनेसोबत आमची युती आहे तर जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आम्ही शिवसेनेसोबत लढण्याचा प्रयत्न करू आणि जिथे शक्य नसेल तिथे आम्ही स्वमळावर लढू. स्थानिक स्वराज्य इलेक्शन येणार आहे त्या बाबतीत आता निर्णय घेणं गरजेचं आहे. नाही आता तर सध्या बांधणी गरजेची आहे म्हणजे ताकद आपापली कुठल्या कुठल्या नगरपालिकेमध्ये आहे ती कुठे कुठे आहे त्याचं नियोजन आणि त्यानंतरच मग आपल्याला किती नगरपालिका किती जिल्हा परिषद लढता येतात त्यानंतरच मग पुढची दिशा ठरेल.